नमस्कार मित्रांनो संख्या प्रणाली म्हणजेच नंबर सिस्टमच्या ह्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही समानतांचा अभ्यास केला आज आपण त्याच समानतांचा वापर करून भाजकाचे परिमेयीकरण रॅशनलाइझिंग द डिनॉमिनेटर कसे करायचे ते शिकणार आहोत तर चला माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या संख्या एक पूर्णांक दोन तीन एक ला दोन ने भाग देणे सोपे होईल की दोन ला एक पूर्णांक दोन तीन एक ने तुम्ही व्हिडिओ पॉझ करून बघू शकता की कोणत्या संख्येने भाग देणे सोपे जाईल दोनने भाग द्यायला आपल्याला दोनचा पाडा म्हणायचा आहे केवळ दोनच नव्हे तर कोणतीही पूर्णांक संख्या पाच बारा पस्तीस सहा यांनी भाग देणे सोपे आहे तसेच जेव्हा आपण कोणत्याही संख्येला एक पूर्णांक दोन तीन एक ने किंवा कोणत्याही अपूर्णांक संख्येने भाग देतो तेव्हा त्याचा ते पाडा म्हणणे किंवा त्याचा गुणाकार करणे कठीण होऊन बसते मित्रांनो येथे एक पूर्णांक दोन तीन एक आणि दोन दोन्ही परिमेय संख्या आहेत समजा येथे भाजकाच्या जागेवर एखादी अपरिमेय संख्या असती जसे की एकला ला वर्गमुळात तीन ने भागायचं असतं तर हे काम किती कठीण झालं असतं पण जर एक भागिले वर्गमुळात तीनला वर्गमुळात तीनने गुणले आणि भाग दिला तर ते काहीसे अशा प्रकारे दिसेल वर्गमुळात तीन भागिले तीन आणि आपण हे पाहिले आहे की अशा प्रकारचे भागाकार सोडवणे खूप सोपे आहे जर तुम्ही हा विचार करत असाल की वर्गमुळात तीनने गुणाकार आणि भागाकार करून आपण अपूर्णांकाची किंमत बदलली आहे तर ही गोष्ट लक्षात घ्या की वर्गमुळात तीन भागिले वर्गमुळात तीनची किंमत एक असते आणि कोणत्याही संख्येला एकने गुणल्यावर पुन्हा तीच संख्या आपल्याला उत्तर म्हणून प्राप्त होते म्हणजे ह्यात अपूर्णांकाची किंमत बदलणार नाही तर मित्रांनो आज आपण काय शिकलो आपण शिकलो की जर एखाद्या अपूर्णांक संख्येत भाजप अपरिमेय संख्या असेल तर त्या प्रकारचा भागाकार सोडवणे कठीण होऊन बसते मात्र जर आपण त्या भाजकाला परिमेय संख्येत रूपांतरित केले तर असा भागाकार सोडवणे सोपे होते आणि कोणत्याही अपूर्णांकातील भाजकाला अपरिमेय संख्येतून परिमेय संख्येत बदलण्याच्या प्रक्रियेला आपण भाजकाचे परिमेयीकरण असे म्हणतो चला एक उदाहरण पाहूया तीन भागिले वर्गमुळात सात ह्या अपूर्णांकातील भाजकाचे परिमेयीकरण करा येथे आपण अंशाला आणि भाजकाला सातच्या वर्गमूळाने गुणले तर आपल्याला मिळेल तीन गुणिले वर्गमुळात सात भागिले सात म्हणजे आता भाजप परिमेय संख्येत रूपांतरित झालेला आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आज आपण अपूर्णांकातील भाजकाच्या परिमेयीकरणावर चर्चा केली भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद